नमस्कार, मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। सकाळी 9 च्या बातमीपत्राची सुरुवात एका संतापजनक बातमीनं। ती बातमी आहे नांदेडमधून। एका 5 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली आहे। नांदेडच्या भोकर तालुक्यातील दिवशी या गावामध्ये ही संतापजनक घटना घडली आहे। सालगड्याकडून अत्याचारानंतर चिमुकलीची गळा दाबून हत्या करण्यात आली। या प्रकरणी आरोपी बाबू संगेरावला अटक करण्यात आलेली आहे। पुन्हा एकदा निंदनीय आणि चीड आणणारा, संताप आणणारा हा प्रकार नांदेडच्या या भागामध्ये एका 5 वर्षांच्या चिमुकलीवर सालगड्याकडून केलेले अत्याचार आणि तिची गळा दाबून हत्या करण्यात आली आहे। या संदर्भातली माहिती आपण घेऊयात। मुजीब शेख आमचे प्रतिनिधी आहेत फोनलाईन वरती। मुजीब, हा कधीचा प्रकार, कसा उघडकीस आला, काय संपूर्ण माहिती? श्वेता, बरोबर आहे। भोकर तालुक्यातल्या दिवशी या गावची ही घटना आहे आणि ही काल रात्री उशिरा उघडकीस आलेली आहे। ही जी 5 वर्षीय बालिका आहे, हिच्याच वडिलाच्या शेतामध्ये हा आरोपी सालगडी म्हणून काम करायचा आणि काल सकाळपासून ही मुलगी अचानकपणे गायब होती। हा आरोपी देखील गायब होता। संध्याकाळपर्यंत या मुलीचा शोध घरच्यांनी घेतला, परंतु ती सापडीने आणि परिसरातील झुडपात नंतर सायंकाळच्या वेळेस नग्न अवस्थेत या मुलीचा मृतदेह आढळला आणि त्यानंतर पोलिसांना ही माहिती देण्यात आली। पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली, पंचनामा केला, त्यानंतर शवविच्छेदनानंतर असं कळालं की या मुलीवरती अत्याचार देखील करण्यात आले आहेत। हा आरोपी फरार होता, त्यानुसार पोलिसांनी त्याचा तपास घेतला, त्याचा शोध घेतला, त्याला अटक रात्री करण्यात आली आणि या आरोपीने गुन्ह्याची कबुली देखील दिलेली आहे। या घटनेमुळे तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये संतापाची लाट उसळलेली आहे। श्वेता, बिलकुल। आणि त्याला ताब्यात घेतलंय का? तो त्या या व्यक्तीचा किंवा या सालगड्याचा त्या मुलीशी नेमका कधी संबंध यायचा, किंवा तो ओळखत होता का, हा कुठे राहणारा होता, काय सविस्तर माहिती त्याच्याबद्दल? याच परिसरातला तो रहिवासी आहे आणि त्या गावामध्येच तो राहायचा आणि या मुलीच्या वडिलांच्या शेतामध्ये तो सालगडी म्हणून काम करतात, त्यामुळे त्यांच्या घरी ये जा याची होतीच। कधी भाकर आणायला, कधी डबा आणायला वगैरे ये जा करायचा, कुठले काम असतील तर तो ये जा करायचा, म्हणून याची ओळख होती आणि त्यामुळेच त्या ओळखीचा फायदा घेऊन त्या मुलीला तो घेऊन गेला परिसरामध्ये, परिसरातल्या झुडपामध्ये, आणि त्याने अशा पद्धतीने अत्याचार केले आणि रात्रीच याच परिसरातून या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि पुढचा तपास पोलीस सध्या करत आहेत। धन्यवाद मुजीब तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर जालन्यातल्या, माफ करा, नांदेडमधील भोकर तालुक्यातील हा संतापजनक असा प्रकार, सालगड्याकडून एका 5 वर्षीय मुलीवरती अत्याचार आणि तिची गळा दाबून हत्या करण्यात आली आहे। नागपूरमधून सुद्धा अतिशय धक्कादायक बातमी, ती म्हणजे नागपूर ग्रामीण मधल्या खापरखेडा मुख्य बाजारपेठेत एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे। 4 ते 5 जणांनी तरुणावर धारदार शस्त्रानं वार करून त्याची हत्या केली आहे। राजबाबा बिअर शॉप समोर हा सगळा प्रकार घडलाय। प्रशांत घोडेस्वार असं 30 वर्षीय मृत तरुणाचं नाव आहे। जागेच्या वादातून हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। दरम्यान या प्रकरणातील सर्व आरोपी फरार झालेत। सीसीटीव्हीच्या आधारे आता आरोपींचा शोध घेतला जातोय। नागपूरमधून प्रशांत मोहिते आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रशांत, हा सगळा प्रकार नेमका कधी घडला, काय वाद होते आणि जे आरोपी आहेत ते कोणी सापडलेत का? श्वेता, मिळालेल्या माहितीनुसार मृत प्रशांत घोडेस्वारे याचे जागेच्या वादावरून काल घटनेच्या अर्ध्या तासापूर्वी एका व्यक्तीसोबत भांडण झाले होते। त्यानंतर रात्री 10 सुमारास मुख्य मार्ग म्हणजे बाजारपेठ परिसरातील 4 जणांनी त्याला गाठले, यातील त्याला एका बुरखाधारी आरोपीने त्याच्यावर चाकूने वार केले, यातच त्याचा घटनास्थळी मृत्यू झाला। या घटनेनंतर आरोपी तिथून सगळे पसार झाले। हा फरार पाहून बाजारपेठेत घाबरलेल्या दुकानदारांनी आपले दुकाने तातडीने बंद केली आणि एका बारच्या बाहेरील जो सीसीटीव्ही होता त्या सीसीटीव्ही मध्ये हे सर्व आरोपी कैद झालेले आहे। पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर आता तिघांची ओळख पटलेली आहे, मात्र मुख्य आरोपी कोण याचा अद्याप शोध लागलेला नाही। पोलीस संपूर्ण आरोपींचा शोध घेत आहे। धन्यवाद प्रशांत तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। आणि आता थेट दृश्य आपण पाहणार आहोत। ऐतिहासिक विजय मिळवून टीम इंडिया आता मायदेशी परतल्याची ही दृश्य आहेत। टीम इंडिया मायदेशी परतलेली आहे। ऑस्ट्रेलियावरून दुबई मार्गानं भारतामध्ये हे सगळे खेळाडू परतलेले आहेत। ब्रिस्बेनमध्ये ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर हे सगळे खेळाडू मायदेशी आलेले आहेत आणि ही एअरपोर्टवरची दृश्य आहेत। रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत। विमानतळावरती चाहत्यांनी प्रचंड गर्दी केलेली आहे, कारण आधीच ब्रिस्बेन कसोटी जिंकल्यानंतर संपूर्ण भारतामध्ये अगदी जल्लोषाचं वातावरण आहे आणि त्यामध्ये आता आपली टीम ही मायदेशी परतल्यानंतर विमानतळावरती चाहत्यांनी खूप मोठी गर्दी केली आहे, कारण अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा हे मुंबईमध्ये परतलेले आहेत, मायदेशी परतलेले आहेत।
भारतात परतलेले आहेत आणि खेळाडूंचं अगदी जल्लोषात स्वागत केलं जात आहे. क्रिकेट चाहते मोठ्या संख्येनं या आपल्या खेळाडूंचं स्वागत करण्यासाठी, कारण तब्बल 32 वर्षांनंतर ब्रिस्बेनमध्ये भारतानं मिळवलेला हा ऐतिहासिक विजय होता आणि याच खेळाडूंचं स्वागत अगदी जल्लोषात. या संदर्भातली माहिती आपण घेऊयात. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे तिथे आहेत. प्रणाली, आता आपले खेळाडू हे मोठी कामगिरी, ऐतिहासिक कामगिरी करून परतल्यानंतर स्वागत तर व्हायलाच हवं, काय वातावरण? अगदी खरंय, ज्या पद्धतीनं हा ऐतिहासिक विजय भारतीय संघानं मिळवलेला आहे त्यामुळे साहजिक आहे की भारतीयांना अतिशय आनंद झालेला आहे. त्यात मराठमोळा मुंबईकर अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वामध्ये ही संपूर्ण विजय जो आहे तो मिळालेला आहे, त्यामुळे मुंबईकरांना विशेषतः जास्त आनंद आहेत. मुंबई आणि नवी मुंबईचे हे जे खेळाडू आहेत मराठमोळे यांचं अतिशय जल्लोषामध्ये स्वागत केलं जात आहे. त्याचबरोबर जल्लोष करण्याची संधी कदाचित नंतर मिळणार नाही हीही त्यामागे भावना आहे, कारण जी माहिती मिळते त्यानुसार या सगळ्या खेळाडूंना क्वारंटाईन केलं जाणार आहे आणि त्याच्यामुळे कदाचित जल्लोष जो आहे तो आता इथं केवळ एअरपोर्टवर करता येणार आहे. पुढे जर जल्लोष करायचा झाला तर त्याला काही कालावधी जावा लागणार आहे आणि म्हणून जे आहे आपण पाहतोय चाहते इथं मोठ्या संख्येनं आलेले आहेत. अजिंक्य रहाणे असेल, रोहित शर्मा असेल, हे सगळे जे खेळाडू आहेत यांचं जोरदार जंगी स्वागत जे आहे ते मुंबईकर करताना दिसतंय. तुर्तास अजून ही माहिती मिळू शकलेली नाहीये की यांना नेमकं कुठे क्वारंटाईन केलं जाणार आहे. प्रत्येक जण म्हणजे त्याच्या त्याच्या शहरात जाऊन क्वारंटाईन होणार आहे, कुठल्या हॉटेलमध्ये क्वारंटाईन होणार आहे ही अजून माहिती मिळू शकलेली नाहीये, परंतु लवकरच ती माहिती सुद्धा हाती येईल. तुर्तास तरी आपण पाहतोय की मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर या सगळ्या खेळाडूंचं जल्लोष स्वागत होताना आपण पाहतोय. प्रणाली, किती मोठी गर्दी झाली क्रिकेट चाहत्यांची एअरपोर्टच्या बाहेर? खरं तर ही गर्दी संख्येमध्ये मोजणं कठीण आहे. ज्याप्रमाणे आपण पाहतोय की लोक खूप मोठ्या संख्येनं आले, विशेषतः क्रिकेट प्रेमींचा सगळा हा जमावडा आहे. सगळ्यांना आनंद झालेला आहे आणि आनंद व्यक्त करण्याची हीच एक संधी असल्यामुळे कदाचित ते इथं मोठ्या संख्येनं आलेलं आहे. परंतु कोरोनाची पार्श्वभूमी अजूनही संपलेली नाहीये, कोरोना कुठे ना कुठे अजूनही अस्तित्वात आहे, त्यामुळं सुद्धा गर्दीवर नियंत्रण कसं करता येईल, त्यामुळे गठ्ठ्यागठ्ठ्यांनी सुद्धा काही ठिकाणी इतर ठिकाणी सुद्धा चाहते असण्याची शक्यता आहे. तुर्तास तरी आपण पाहतो की एअरपोर्टवर मात्र बऱ्यापैकी जे क्रिकेट प्रेमी आहे ते मोठ्या प्रमाणावर इथं आलेले आपण पाहतोय. प्रणाली, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. विमानतळावरती आपले सगळे खेळाडू मायदेशी परतलेले आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी क्रिकेट रसिक मोठ्या संख्येनं जमलेत, कारण ऐतिहासिक कामगिरी करून टीम इंडिया मायदेशी परतली आहे. ऑस्ट्रेलियावरून दुबई मार्गानं भारतामध्ये हे सगळे खेळाडू पोहोचलेत. यानंतर राजकीय वर्तुळातून एक अतिशय महत्वाची बातमी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यातल्या सर्व लोकसभा खासदारांशी चर्चा करणार आहेत. यावेळी राज्यातील प्रमुख प्रश्नांवरती चर्चा होणार आहे. दिल्लीमध्ये संसदेत राज्याचं प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी राज्याचे प्रश्न हे आक्रमकपणे मांडले पाहिजेत, तसंच पक्षीय मतभेद विसरून राज्याच्या हितासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. मराठा आरक्षण असेल किंवा इतर राज्यातील इतर सगळ्या प्रश्नांवरती खासदारांनी एकजूट दाखवून संसदेत राज्याचं प्रतिनिधित्व करावं. या आणि इतर विषयांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्व खासदारांशी चर्चा करणार आहेत. या संदर्भातली माहिती घेऊयात. उदय जाधव आमचे प्रतिनिधी मुंबईहून आहेत आपल्यासोबत फोनलाईनवरती. उदय, कधी ही सगळी बैठक आयोजित करण्यात आलेली आहे? आज संध्याकाळी ही बैठक होत आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये. राज्यातील सर्व पक्षीय खासदारांची लोकसभा आणि राज्यसभातील सदस्यांची ही महत्वाची बैठक होत आहे. राज्यातील काही प्रमुख प्रश्न जे आहेत ते संसदेत सोडवले जातात. केंद्र सरकारच्या अखेरीत अनेक प्रश्न आहेत, ते प्रश्न सोडवण्यासाठी राज्याचं लोकप्रतिनिधित्व करणारे जे संसदेतले प्रतिनिधी आहेत, मग ते राज्यसभेतले असो किंवा लोकसभेतले असो, या सर्वांसोबत महत्वाची चर्चा करणार आहेत. मराठा आरक्षण असो किंवा इतर जे महत्वाचे प्रश्न असो, त्यासाठी राज्याचे प्रश्न सोडवले जातील संसदेमध्ये. अशा सर्व प्रश्नांसाठी राज्यातल्या सर्व पक्षीय खासदारांनी आपापसातले मतभेद विसरून एकजूट होऊन राज्याचे प्रश्न सोडवण्यासाठी एकत्र आलं पाहिजे, यासाठी ही महत्वाची बैठक होत आहे. या बैठकीत इतर पक्षीय सर्व खासदार जे उपस्थित राहणार आहेत ते त्यांचं मत काय व्यक्त करतायत आणि एकूणच या बैठकीमधून काय निर्णय होतोय या संध्याकाळी सांगू शकते.
बिल्कुल आणि उदय बिल्कुल मराठा आरक्षणासंदर्भात सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा होऊन किंवा मग महाराष्ट्रातले खासदार हे कदाचित पंतप्रधानांना भेटून सुद्धा मराठा आरक्षणासंदर्भात काही चर्चा करू शकतात यावरती सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. धन्यवाद उदय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. आज दुपारी 12 वाजल्यापासून सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लोकसभा आणि राज्यसभेतले महाराष्ट्रातले जे खासदार आहेत लोकप्रतिनिधी आहेत जे देशपातळीवरती नेतृत्व करतात त्यांच्यासोबत महत्त्वाच्या विषयांवरती चर्चा करणार आहेत. दुपारी 12 वाजल्यापासून या चर्चेला सुरुवात होईल, या बैठकीला सुरुवात होईल. तर याच दरम्यान आमदार रोहित पवार यांनी थकित वीज बिल कारवाईवरून महाविकास आघाडी सरकारला घरचा जाहीर दिलाय. ग्राहकांना आलेल्या वाढीव वीज बिलाची शहानिशा करण्याची गरज आहे. आलेली वाढीव वीज बिलं कमी करण्याबाबत किंवा प्रत्यक्ष जेवढा वापर झाला तेवढंच बिल आकारलं जावं यासाठी सरसकट धोरण करता येईल का याचा अभ्यास राज्य सरकारनं करावा आणि कोरोना काळात विजेचा अतिरिक्त वापर झाला असेल पण तो 3 ते 4 पट नक्कीच झाला नसेल असं रोहित पवार म्हणालेत. कोरोनाच्या काळामध्ये आपण सर्वजण घरी होतो त्यामुळे काही प्रमाणात तिथे वाढ झाली असेल पण ती काही 3 पट 4 पट होणार नाही महिन्याला. तर त्याच्यामध्ये शहानिशा करण्याची जरूरत आहे. कधीकधी लोक आमच्याकडे पण येतात तेव्हा आपण शहानिशा करतो, कधीतरी त्याच्यामध्ये काही ना काहीतरी अडचण ही जाणवते आणि मग तिथं करेक्शन पण केलं जातं. पण सरसकट एखादं धोरण आपल्याला करता येईल का ज्याच्यामध्ये जे काय ॲक्च्युअल यूज आहे त्या यूजप्रमाणेच बिल आपल्याला देता येईल का याचा एक विचार राज्य सरकारला करावा लागेल. नागपूरमधून पुढची एक मोठी बातमी आहे. माजी महापौर संदीप जोशी यांच्या ट्विटची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. संदीप जोशी यांनी वंजारी नगरला जोडण्यात येणारा नवीन पूल अपघाताचं नवं स्थळ होणार असल्याचं ट्विट केलं. त्यामध्ये हा पूल बनवणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणावर ट्विटरवरून त्यांनी टीका करत शेम ऑन यू असं म्हटलंय. त्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. मात्र हा पूल सार्वजनिक बांधकाम विभागानं बांधला असल्याचं लक्षात येताच नवीन ट्विट करत सार्वजनिक बांधकाम विभागाला शेम ऑन यू म्हटलं. मात्र त्यांचा टोला नेमका कोणाला होता आणि ट्विटमध्ये ट्विस्ट का आले याची जोरदार चर्चा सध्या नागपुरात रंगली आहे. या संदर्भातली माहिती आपण घेऊयात. प्रशांत मोहिते आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत फोनलाईनवरती. प्रशांत, माजी महापौरांचं हे ट्विट नेमकं कोणासाठी होतं आणि त्यांना काय म्हणायचं होतं? नक्की श्वेता, नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी यांनी एक ट्विट केलं होतं, त्या ट्विटची जोरदार चर्चा नागपुरात सुरू आहे. संदीप जोशी यांनी वंजारी नगरला जोडणाऱ्या येणाऱ्या नवीन पूल अपघाताचे नवीन स्थळ होणार असल्याचं ट्विट केलं होतं. त्यात हा पूल बनविणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण वरवर हे ट्विट टीका केली होती. आय यू म्हटलं होतं त्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. मात्र हा सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधला असल्याचं लक्षात येताच त्यांनी नवीन ट्विट केलं. मात्र त्याचा टोला हा कोणाला होता आणि ट्विटमध्ये ट्विस्ट का आले याची जोरदार चर्चा रंगली आहे. मात्र हा टोला कोणाला होता हे सांगता येणार नाही. जी बिलकुल, मात्र ट्विट आल्यानंतर सध्या नागपुरात काय चर्चा आहे या ट्विट संदर्भात? नागपुरात ट्विट संदर्भात चर्चा आहे की हा टोला यांनी कोणाला मारलेला आहे आणि नेमकं काय आणि हे यांनी नंतर हे चेंज का बरं केलं आहे अशी चर्चा नागपुरात. प्रशांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. माजी महापौर संदीप जोशी यांच्या ट्विटची सध्या चर्चा आहे कारण आपल्या ट्विटरच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभागावरती नवीन बनवण्यात आलेल्या पुलाच्या बांधकामावरून त्यांनी केलेलं ट्विट सध्या चर्चेत आलंय. पुढची बातमी आहे दिल्लीतून. कालकाजी परिसरामध्ये एका ज्वेलर्सच्या दुकानात मोठी चोरी झाली आहे. चोरट्यांनी तब्बल कोट्यवधींच्या दागिन्यांवरती डल्ला मारलाय. या घटनेमुळे कालकाजी परिसरामध्ये खळबळ माजली आहे. सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेतला जातोय. मात्र कोट्यवधींचा डल्ला चोरट्यांनी या ज्वेलर्सवरती मारलेला आहे. कालकाजी परिसरामध्ये असलेलं हे ज्वेलरी शॉप आणि तिथे नवी दिल्लीमध्ये चोरट्यांनी कोट्यवधींचा डल्ला मारलाय या दुकानामध्ये आणि सीसीटीव्हीच्या आधारे आता पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. चोरी हुआ है, बहुत बुरा लगा है, हमारी मार्केट में ऐसा होना नहीं चाहिए और ये करीबन दूसरी तीसरी चोरी हुई है यहाँ पे. कालकाजी में लगातार चोरी लगातार हुई है भाई साहब, ये इस महीने में तीसरी चोरी हुई है जी. तो ये अच्छी बात नहीं है. ये बहुत मशहूर मार्केट है और बहुत पुरानी मार्केट है, तो सबका नुकसान है, बहुत बुरा लग रहा है.
अमेरिकेचे 46वे अध्यक्ष म्हणून जो बायडन यांनी शपथ घेतली तर कमला हॅरिस या उपाध्यक्षपदी विराजमान झाल्यात. वॉशिंग्टन डीसी मधील अमेरिकेचं सत्ता केंद्र असलेल्या कॅपिटल हिलमध्ये हा दिमाखदार आणि बहुप्रतीक्षित असा सोहळा पार पडला. या उद्घाटनाला ओबामांसह अनेक माजी अध्यक्षही उपस्थित होते. पदभार सांभाळताच किंवा पदभार स्वीकारताच बायडन यांनी काही महत्वाच्या प्रस्तावांवरती स्वाक्षरी केली. त्यापैकी पॅरिस हवामान करारात आता अमेरिका पुन्हा सहभागी होणार आहे तर अमेरिकेत आता मास्क वापरणं सक्तीचं असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील बायडन यांचं अभिनंदन केलं. That I will faithfully execute the office of President of the United States. The office of President of the United States. And will, to the best of my ability, and will to the best of my ability, preserve, protect, and defend. Preserve, protect, and defend. The Constitution of the United States. The Constitution of the United States. The White House मधले photo session झाल्यानंतर जो बायडन लगेचच कामाला लागले. ट्रम्प यांचे काही आताही निर्णय हे बायडन यांनी फिरवलेले आहेत, बदललेले आहेत आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता पॅरिस हवामान करारात अमेरिका पुन्हा सहभागी होणार आहे. ट्रम्प यांच्या कार्यकाळात या करारातून अमेरिका बाहेर पडल्यामुळे जगभरातून टीका होत होती आणि याचं भान बायडन यांनी बाळगून शपथ घेण्याच्या काही मिनिटातच. जो बायडन यांनी शपथ घेण्याच्या काही मिनिटातच ट्रम्प यांचा हा निर्णय बदलला आणि पृथ्वीवरील हवामान बदल रोखायचा असेल तर त्यात अमेरिकेचा सहभाग हा अनिवार्य आहे. कारण अमेरिका जगातील एकमेव महासत्ता तर आहेच पण जगातील क्रमांक 2 प्रदूषणकर्ता देश सुद्धा आहे. कारण अमेरिकेत कोळसा आणि डिझेलचा वापर प्रचंड प्रमाणात आहे. त्यामुळे पॅरिस हवामान करारात आता अमेरिका पुन्हा सहभागी होणार असल्याचा महत्वाचा निर्णय सर्वप्रथम जो बायडन यांनी शपथ घेतल्यानंतर घेतलाय. आता कमला हॅरिस यांनी काही तासांपूर्वी अक्षरशः इतिहासच रचला असं म्हणायला हवं. कारण अमेरिकेच्या उपाध्यक्षपदाची शपथ घेऊन त्या अमेरिकेच्या पहिल्या महिला उपाध्यक्ष, पहिल्या कृष्णवर्णीय उपाध्यक्ष आणि दक्षिण आशियाई वंशाच्या पहिल्या उपाध्यक्ष बनलेल्या आहेत. याआधी सुद्धा महिला उमेदवारांनी उपाध्यक्षपदासाठी लढा दिलेला होता पण त्या त्यावेळेला अध्यक्षपदाचा उमेदवार हरल्यामुळे त्या महिला उपाध्यक्ष सुद्धा होऊ शकल्या नाहीत आणि हॅरिस यांनी बायबलच्या 2 हात ठेवून शपथ घेतली. कॅपिटल हिल हिंसेमध्ये ज्या पोलिसानं अनेक खासदारांचा जीव वाचवला ते युजीन गॉडमन काल हॅरिस यांच्या सोबत सुरक्षा रक्षक म्हणून होते आणि शपथ घेतल्यावर बराक ओबामा यांनी देखील हॅरिस यांचं अभिनंदन केलं. आणखी काही महत्त्वाच्या बातम्या पाहूयात एका छोट्याशा ब्रेक नंतर. ब्रेक नंतर स्वागत. यानंतर एक महत्त्वाची बातमी येते ती म्हणजे भारतीय शेअर बाजारानं उसळी घेतलेली आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम या शेअर बाजारावरती दिसतो आणि आता सेन्सेक्स 50,000 पार गेलेला आहे. शेअर बाजाराचा नवा उच्चांक आज दिसलेला आहे. एक महत्वाची बातमी, ऐतिहासिक टप्पा शेअर मार्केटनं गाठलेला आहे, शेअर बाजारानं गाठलेला आहे. अमेरिकेतील सत्तांतराचा परिणाम हा भारतीय शेअर बाजारात सुद्धा दिसून आलाय. कालच जो बायडन आणि कमला हॅरिस यांनी राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर आता भारतीय शेअर बाजाराचा नवा उच्चांक आज दिसलाय. अमेरिकेतल्या सत्तांतराचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरती दिसून आलाय आणि शेअर बाजारानं ऐतिहासिक अशी उसळी घेतलेली आहे. शेअर बाजाराचा नवा उच्चांक आज दिसून आलाय. काल अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची शपथ जो बायडन यांनी घेतली आणि कमला हॅरिस यांनी उपराष्ट्राध्यक्षपदाची आणि त्यानंतर भारतीय शेअर बाजारानं ऐतिहासिक असा टप्पा गाठलेला आहे. आणि यानंतर आता एक महत्वाची आठवण, आपण हार्पिक आणि न्यूज 18 ची फ्लॅगशिप मोहीम आणि मिशन पाणीच्या एका महत्वाच्या टप्प्यावरती पोहोचलेलो आहोत. 26 जानेवारीला होणाऱ्या वॉटरथॉनसाठी आम्हाला देशाच्या कानाकोपऱ्यातून सहयोग मिळतोय, पाहूया त्याची एक झलक. स्वच्छता और पानी. We are made of water. Water is life itself. Water is health. Water is hygiene. Water is safety. And water is our future. I also pledge to support water conservation efforts and water equality and work towards the day
No one has to struggle for water. हमको बचानी है ये जिंदगानी. आणि यासोबतच या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.